अशा या स्पर्धेच्या युगामध्ये जय महाराष्ट्रांनी गेल्या 10 वर्षामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. पण पुढच्या 10 वर्षामध्ये खूप मोठे आव्हान आहेत आणि आता दर्शक जे आहेत ते काही जरी तुम्ही वाढलं तरी ते खातील अशी परिस्थिती राहिलेली नाही. आणि त्यामुळं विश्वासार्हता जपताली तरच ह्या सगळ्या वाहिन्या टिकतील, अन्यथा त्या कालबाह्य होतील. मी पुढच्या 10 वर्षाकरता जय महाराष्ट्र वाहिनीला माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि पत्रकारिता जोपासायची अत्यंत महत्त्वाची कामगिरी आपले सर्व सहकारी करतील ही अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो.